नमस्कार नगरी न्यूज मध्ये आपल्या स्वागत आहे आता बातम्या पाहूया विस्ताराने पुज्यनगरी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे परंडा तालुक्यातील महत्वाच्या घडामोडी लोणी ग्रामपंचायत मधील बोगस ठराव प्रकरणाचा वाद उच्च न्यायालयात आठ आठवड्यात आठ सुनावणी घेऊन आयुक्तांकडे अहवाल सादर करण्याचे न्यायालयाचे आदेश सरपंच उपसरपंच यांनी बोगस ठराव घेऊन पदाचा दुरुपयोग केल्यानं पदावरून हटविण्याची केली होती मागणी तक्रारीच्या कारणावरून विठ्ठल शिंदे यांना बेदम मारहाण आता बातमी विस्ताराने परंडा तालुक्यातील लोणी ग्रामपंचायतच्या सरपंच उपसरपंच यांनी बोगस ठराव घेऊन बनावट कागदपत्रे तयार केल्यानं आठ आथ आठवड्यात सुनावणी घेऊन अहवाल आयुक्तांकडे सादर करावे असा आदेश औरंगाबाद उच्च न्यायालयानं मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिनांक वीस सप्टेंबर रोजी दिला आहे यामुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे शिंदे शहाजी शिंदे विजय शिंदे सुरेखा शिंदे आणि राणी शिंदे यांनी असा प्रयत्न केलेला आहे माझ्या मालकाला जीवच मारून टाकायचंय माझ्या मुलाला दोन्ही मुलाला भ्या आहे इथे घेऊ एक छोटासा ब्रेक पाहत रहा पूज्य नगरी न्यूज नजराना प्रोडक्शन घेऊन आले आहे शेतकऱ्यांसाठी वरदान ठरणारे सुधारित कडबा कुट्टी व दूध काढण्याची मशीन भरडा मशीन नजराना प्रोडक्शन भाळवणी जिल्हा सांगली निर्मित राहुरी कृषी विद्यापीठ मान्यताप्राप्त व ओ प्रमाणपत्र प्राप्त नजराना स्टील कुट्टी मशीन जिल्हा परिषद पंचायत समिती योजनेच्या अनुदानास पात्र शेतीबरोबरच पशुपालक दूध व्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी सुधारित स्टील कुट्टी मशीन शंभर टक्के स्टील पासून बनविलेले स्पेअर पार्ट त्यामुळे मेंटेनन्स मुक्त तसेच आधुनिक तंत्रज्ञान दूध काढण्याची मशीन व भरडा मशीन कडबा कुट्टी मशीनचे वैशिष्ट्य एक वर्षाची गॅरंटी सह शंभर टक्के स्टील हेड शंभर टक्के चाक उच्च दर्जाचे कार्बन ब्लेड धार लावण्याची गरज नाही लाईट नसल्यास इंजिनवर चालते विक्री व दुरुस्तीची घरपोच सेवा गॅरंटी सह परंडा शाखा पत्ता कुर्डवाडी रोड पोलीस कॉलनी समोरील बाजूस परंडा जिल्हा उस्मानाबाद संपर्क बिलाल शेख मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस अडतीस एक्क्याण्णव सोळा व नव्याण्णव पंचाहत्तर पंचेचाळीस अठ्ठावन्न साठ पूज्यनगरी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे लोणी येथील विठ्ठल शिंदे यांनी त्यांच्या वाडी येथील शेती जमीन गट नंबर एकवीस मधील रस्ता आडविल्यानं रस्ता खुला करून देण्याची मागणी तहसीलदार यांच्याकडे केली होती या तक्रारीचा पंचनामा करून तहसीलदारांनी रस्ता खुला करून देण्याचे आदेश आदि आहे यानंतर विठ्ठल शिंदे यांना त्रास देण्याच्या उद्देशानं त्यांच्या शेतातून दुसरा रस्ता करण्यासाठी ग्रामपंचायतमध्ये सरपंच उपसरपंच यांनी बोगस ठराव घेऊन तहसील कार्यालयात दाखल केला होता या ठरावावर ग्रामसेवक यांची सही नसल्यानं व त्यांच्या गैरहजेरीत बोगस ठराव दाखल करून बनावट कागदपत्रे तयार करणाऱ्या सरपंच व उपसरपंच यांच्या विरोधात मुख्य कार्यकारी अधिकारी व गटविकास अधिकारी यांच्याकडे लेखी तक्रार दाखल करून सरपंच व उपसरपंच यांना पदावरून काढण्यात यावे व त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली होती मात्र विठ्ठल शिंदे यांच्या तक्रारीवर कारवाई न झाल्यामुळे औरंगाबाद येथील उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती आठ आठवड्यात सुनावणी घेऊन अहवाल आयुक्तांकडे सादर करावा असा आदेश न्यायालयानं दिनांक वीस सप्टेंबर रोजी मुख्य कार्यकारी अधिकारी उस्मानाबाद यांना दिला आहे याच कारणावरून विठ्ठल शिंदे यांना मारहाण करण्यात आली असल्याचं विठ्ठल शिंदे यांनी पूज्यनगरी न्यूजशी बोलताना सांगितलंय पहा काय म्हणाले विठ्ठल शिंदे व त्यांची पत्नी परंडा तालुक्यातील लोणी येथील विठ्ठल शिंदे हे शेतकरी आज आमच्या सोबत आहेत शेत जमीन व वा रस्त्याच्या वादातून यांना दोन दिवसापूर्वी मारहाण झाल्याचं यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे नेमकं काय कारण होतं आणि कशामुळे यांना मारहाण झाली आज आपण त्यांच्याकडून जाऊन घेऊ तुमचं नाव आणि गाव सांगा माझं नाव विठ्ठल सर्जेराव शिंदे मी राहणार लोणी तालुका प्राण जिल्हा उस्मानाबाद परंतु माझी जमीन आईनापूरवाडी शिवारात आहे आणि आसूच्या पण शिवारात आहे मग मी मला घरचं वाटून काही एक गुंठा पण दिलेला नाही वडील वारलं आजा वारला चुलता वाटून देत नाही चुलत भाऊ वाटून देत नाही तर म्हणून मी गट नंबर एकवीसमध्ये विकत घेतलेली जमीन आहे बारा एकर आणि त्या बारा एकरमध्ये शासकीय रस्ता सरकारी रस्ता आहे केवळ इक बावीस तेवीसमध्ये आडवला आडिवल्या कारणाने मी तहसील दाखल केली तक्रार तर देवने मान्य तहसीलदार देवनेकर साहेब यांनी माझ्या रानात येऊन स्थळ पाहणी केली पाणी केल्यानंतर माझ्यासारखा निकाल दिला माझ्यासारखा रस्ता ओपन करून देण्यात येईल म्हणून मला कागदपत्रं दाखल झाली आणि दा दिल्यानंतर यांना शहाजी शिंदे सरपंच एक मिनिट तुम्हाला ते रस्ता निकालाप्रमाणे खुला करून देण्यात आला का आणि दिलेलं नाही परंतु देणार आहेत मला म्हणजे आदेश दिलेला आहे सगळं मग नकल ही दिलेली आहे माझ्याकड तुम्हाला रस्ता खुला करून देण्यात यावा म्हणून माझ्याकडं भूमी बेकले पोलीस स्टेशनला काय काय त्यांना दिलेलं आहे ही तर तीच मनात राग धरला की माझ्या रानातनं रस्ता मागतो शहाजी शिंदे नवनाथ शिंदे राणी शिंदे आणि विजय शिंदे आणि सुरेखा शिंदे यांनी मला जाणून बुजून गेल्या मी पो पौर्णिमाला चालत मी नवरा बायको आम्ही तुळजापूरला जाणार होतो मग मी सकाळ सकाळ सहाला माझ्या गट नंबर चारशे चव्वेचाळीस या ठिकाणी माझ्या आईवडलाचे सामान तिथं मी पाया पडण्याला दर्शनाला गेल्यानंतर ह्यांना मला तू इथं का आला म्हणून बेदम मारहाण केली या लोकांनी आणि बेदम मारहाण केल्यानंतर मी मला पुर नंतर माझ्या घरी नेल्यानंतर मला जगदळी मामा यांच्या हॉस्पिटलमध्ये मा ॲडमिट केलं आणि तिथून मी डिस्चार्ज घेऊन रात्री मी इकडं घरी आलेलो आहे तुम्ही त्यांच्या विरोधात बीडो पशी बोगस ठराव दा दाखल केले म्हणून तक्रार केली होती हा बीड पशी बोगस तक्रार दाखल केलेली आहे बीडूला शिवोचं लेटर आलेलं आहे तुम्ही स्वतः लोणीला जाऊन मला पण बीड शिवोचं लेटर आलं आहे की बीडू न स्वतः लोणीला येऊन चौकशी करावी तर बीडिओ साहेबांनी कसलीही चौकशी केली नाही मी वारंवार नवराबाईकू दोघ जण बीडूकड पाच सहा वेळेस जाऊन साहेब चला माझ्या गावात माझं बघा काय आहे ती पण कसलंही बघितलं नाही पुन्हा वगे साहेबांकड दिलं तर वगे साहेबांनी लोणीला आलेलं नाही कुणाला नोटीस काढलं नाही जागेवर बसून अहवाल तयार करून असूच्या चौधरी साहेबाची सही गायकवाड साहेबाची सही घेऊन बीडीओनं अहवाल दाखल केला आणि दाखल केल्यानंतर दा के मी माझं कुठं काही होणार म्हणून मी औरंगाबाद हायकोर्टात याचिका दाखल केली मी औरंगाबाद हाय हायकोर्टामध्ये याचिका दाखल केल्यानंतर तुमचा काय निकाल आले का तिचा हा कोर्टाने एक आठ आठवड्याच्या आत शिवोला मला यांची चौकशी करून मला अहवाल पाठवून देण्यात यावं म्हणून मी माझ्याकडे निकाल घेऊन आलेलो आहे आणि ती माझ्यापाशी ते शिवोला पण दाखल करून मी पोच घेऊन आलेलो आहे लोणी येथील ग्रामसेवक यांना ते बोगस ठराव घेतलेलं माहित होतं का ग्रामसेवकला मी विचारणा केली असता ग्रामसेवकनं मला सही शिक्का मारून प्रोसिडिंगला नोंद नाही मी ठरावला नव्हतो माझं वडील वारलेलं आहे मी अमरावतीला गेलेलो होतो ह्या सरपंचपती महाशयानं प्रोसिडिंगची पानं फाडून स्वतः स्वतः सरपंच आणि उपसरपंचानीच ही कार्यक्रम केलेला आहे आणि त्याला डिवायडर चिटकून सगळं व्यवस्थित लिहून ग्रामसेवकचा काही ह्याच्यात अर्थ अर्थ संबंध नाही सरपंच आणि उपसरपंच यांनी दोघांनी बोगस ठराव घेऊन यांच्या शेतातून रस्ता मागितला होता असंच होतं प्रकरण आणि काहीही त्यांचं कुठल्या शेतकऱ्यानं रस्ता मागणी केलेला नाही ह्यांना ग्रामपंचायतला लोणीचा सरपंच आहे आयनापूरवाडीत रस्ता मागण्याचा अधिकार येत नाही काय नाही जाणून बुजून माझं आर्थिक नुकसान करण्यासाठी घरचं तर वाटून दिलं ती ना, नाही आणि मी तिथं विकत घेतलेल्या रानात गेल्या वर्षी माझं दोन तीन लाखाचं नुकसान केलं आहे आर्थिक की वाटच दिली नाही ऊस जाऊन दिलं नाही माझी साऱ्या ऊसाची चिपाडं केली मला चौकुंड जाऊन देत नाही ती येऊन देत नाही ती आणि माझ्याच सारखा निकाल लागल्यामुळं चिडून मला जीव मारायची धमकी देते ती मला माझ्या आणि माझ्या नातूर पात्रुंडाला मुलासनी ह्यांच्यापासून ब्या मी राहणार राहतोय आता काय मागणी काय तुमची मला एवढंच की प्रशासनं माझ्याकडं गांभीर्यानं गांभीर्यपूर्वक लक्ष देऊन यांचा विचार करावा की मी असं बोलत नाही माझ्यापाशी प्रत्येक पुरावा आहे ती मी असं तोंडी बोलत नाही माझ्यापाशी पोचाय सगळे कागद आहे ह्यांना यांच्यावर पुर� कडक कारवाई करायची सरपंच उपसरपंच यांच्या विरोधात तक्रार दाखल केल्याचा राग मनात धरून यांना मारहाण केल्याचा आरोप यांनी केलेला आहे महत्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी पूज्य नगरी न्यूज चॅनल करा धन्यवाद